आणि या क्षणाला आणखी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी येते, ती म्हणजे मुंबईमध्ये मंत्र्यांच्या बंगल्यांचा वीज पुरवठा गेल्या अर्ध्या तासांपासून ठप्प आहे. बेस्टच्या तांत्रिक कामामुळे ही बत्ती गुल झालेली आहे. तांत्रिक बिघाडामुळे आणखी काही वेळ हा वीज पुरवठा खंडित राहणार असल्याचं कळत आहे. निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्यापर्यंत या संदर्भात अधिक माहिती पोहोचवत आहेत. निलेश, खरं तर वीज पुरवठा खंडित आहे, सुरळीत होण्यासाठी आणखी किती काळ आणि यामागची कारणं काय? विशाल, खरं तर सध्या उन्हाच्या झळा प्रचंड जाणवत आहेत आणि अशा वेळी आता मुंबईमध्ये वीज पुरवठा जर खंडित झाला तर काय अडचण होऊ शकतो याचा अंदाज सर्व मुंबईकरांना तर आहेतच आहे. मी सध्या मंत्रालय परिसरामध्ये आहे. या ठिकाणी बेस्ट प्रशासनाची गाडी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. काही वेळापूर्वीच या ठिकाणी या टीमनं येऊन नेमका अडचणी काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय आहे हे मुंबईतलं आणि या प्रदेश कार्यालयातली सध्याची आपण परिस्थिती पाहणार आहोत. या ठिकाणी जवळपास आता एक तास उलटत आलेला आहे. या ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झालेला आहे. हे सर्व जे कर्मचारी आहेत, काम करणारे, ही सर्व मंडळी बाहेर आहेत. अशीच परिस्थिती संपूर्ण या परिसरामध्ये असणारी जी सरकारी निवासस्थानं आहेत त्या निवासस्थानांची आहे. या ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्यामुळं नागरिकांना आता आणि या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं पाहायला मिळतंय. आपण पाहतोय समोर सर्व मंत्र्यांचे जे कर्मचारी आहेत, काम करणारे या सर्व निवासस्थानांमध्ये, ही सर्व मंडळी जी आहेत ती सध्या आपल्याला या ठिकाणी बाहेर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. साधारणपणे एक तास झालेला आहे. या ठिकाणी जो डीपी आहे त्या डीपीमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली आणि त्यामुळंच संपूर्ण या ठिकाणी निवासस्थानांना अडचणीचा सामना करावा लागतोय अशा पद्धतीची माहिती काही वेळापूर्वीच बेस्ट प्रशासनाच्या वतीनं देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय आपण पाहिलं, त्यानंतर आपण मंत्री रवींद्र चव्हाण यांचं निवासस्थान आपण पाहतोय. या ठिकाणी देखील आता वीज पुरवठा खंडित आहे आणि त्यामुळं संपूर्ण कर्मचारी बाहेर आहेत आणि आतमध्ये वीज पुरवठा नसल्यामुळं अनेक अडचणींचा सामना सध्या या संपूर्ण परिसरातील नागरिकांना, या कर्मचाऱ्यांना करावं लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे रवींद्र चव्हाणांचं निवासस्थान सरकारी निवासस्थान आहे आणि या ठिकाणी वीज पुरवठा खंडित आहे. अशाच पद्धतीनं सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस यासोबतच रवींद्र चव्हाण, यानंतर शंभूराजे देसाई, नक्कीच म्हणजे बत्ती गुल झाल्याचा फटका हा अनेक मंत्र्यांना आणि त्यांच्या बंगल्याला आपल्याला लागल्याचं पाहायला मिळतंय. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी अपडेट आपल्याकडून घेत राहूच. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.